राज्यात सध्या कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेती पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाळून जात आहेत, तर दुसरीकडे मात्र लंपी स्किन आजाराने थैमान घातले असून जनावरे दगावत आहेत. सर्वच बाजूंनी सध्या शेतकरी हा संकटात सापडलाय. मात्र बारामती तालुक्यात लंपी आजाराच्या लसीकरणाची मोहीम योग्य रीतीने राबवल्यामुळे लंपीची साथ नियंत्रणात राहिली आहे. बारामती तालुक्यात जवळपास 96% लसीकरण पूर्ण झालेले आहे. अशा पद्धतीने योग्य नियोजन केल्याने सुदैवाने सध्या तरी बारामती तालुक्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाला नसल्याचे चित्र आहे. बारामती तालुक्यात पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून गेल्या 1.5 महिन्यापासून लंपी प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. बारामती तालुक्यासाठी 1,20,720 लस देण्यात आली आहे. यात जवळपास 96.30% लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये गाय, बैल आणि लहान वासरांना लसीकरण झाले असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर धनंजय पोळ यांनी सांगितले आहे. सर्वत्र ठिकाणी लंपीचा प्रादुर्भाव आढळलेला आहे. आपल्या बारामती तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे? बारामती तालुक्यामध्ये बाकीच्या जिल्ह्यासाठी बाकीच्या तालुक्यांसाठी एवढी परिस्थिती नाही. एकूण आपलं लसीकरण 96% पूर्ण झालेलं आहे. आणि काही चुकलेले असतील तर ते आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी लसीकरण करून घ्यावे. बाकी मरतुके बारामती तालुक्यामध्ये नाही. शिरसुपळ भागामध्ये काही लंपीचा प्रादुर्भाव झाल्याचं आढळून आलं? शिरसुपळ प्रॉपर शिरसुपळ गावामध्ये 3 केसेस आढळून आले, पण उपचारानंतर ते बरे झाले. शेतकऱ्यांना काय आव्हान करावं? शेतकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी उपचार करताना शासकीय दवाखान्यामार्फत उपचार करावा, तसेच ज्यांचे लसीकरण राहिलेले त्यांनी दवाखान्यातून लसीकरण करून घ्यावे. तसेच कीटक जी परोपजीवी असतात ना गोचिड गोमाशा, त्याची फवारणी करावी किंवा त्याचं नियंत्रण करावं आणि उपचार दवाखान्यातून करून घ्यावे. सध्या अनेक ठिकाणी बाजार बंद झालेले आहेत. बारामती तालुक्यात काय बाजार? सध्या आता माननीय कलेक्टर साहेबांनी जे आदेश काढलेले आहेत, तर बाजारमध्ये प्रवेश करताना लंपी लसीकरण केलेलं ते सर्टिफिकेट अत्यावश्यक आहे, त्याशिवाय बाजारमध्ये एंट्री करू नये अशी सूचना दिलेली आहे.